सिरीजच्या बातमीच्या दणक्यानं महात्मा गांधी चौक पोलिसांनी नशेच्या गोळ्या विकणाऱ्या मेडिकलवर गुरुवारी कारवाई केली. बुधवारी सी न्यूजनं मानसोपचारासाठी वापर होणाऱ्या गोळ्यांची नशेसाठी मेडिकल दुकानातून विक्री होत असल्याची बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांच्या आदेशानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांनी मिरजेत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका औषध दुकानदारास पकडले. मानसोपचारासाठी वापर होत असलेल्या औषधी गोळ्यांची मिरजेत अवैध विक्री सुरू असून अनेक तरुण या औषधी गोळ्यांची नशा करत आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून गुन्हेगारी कृत्ये सुरू आहेत. मानसोपचार तज्ञांच्या चिठ्ठीशिवाय या गोळ्या देण्यास प्रतिबंध असतानाही या औषधांची राजरोस अवैध विक्री सुरू असल्याचे वृत्त सी न्यूजनं प्रसारित केले होते. त्यानंतर महात्मा गांधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मिरजेत गुरुवारी स्टेशन चौक परिसरात एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडे पोलिसांना नशेसाठी वापर होणाऱ्या औषधी गोळ्या सापडल्या. याबाबत चौकशी केल्यानंतर त्यानं मिरजेतील सांगली रस्त्यावर आयुष स्वस्त जेनरिक औषध दुकानातून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित नशेच्या गोळ्या आणत असल्याचे सांगितले. पोलीस पथकानं पंचांना बोलावून संबंधित आरोपीस 500 रुपये देऊन त्या औषध दुकानातून आणखी नशेच्या गोळ्या आणण्यास सांगितले. त्यानं आयुष स्वस्त जेनरिक मेडिकलमधून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशेच्या 40 गोळ्या असलेली 4 पाकिटं आणली. त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी पंचासह औषध दुकानात जाऊन खात्री केली असता औषध दुकानदारानं डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित नशेच्या गोळ्या दिल्याचे कबूल केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी औषध निरीक्षक विकास पाटील यांना पाचारण करून संबंधित औषध दुकानावर कारवाईच्या सूचना दिल्या. यापुढेही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिबंधित नशेच्या गोळ्या देणाऱ्या औषध दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. सदरची कारवाई पोलीस उपनिरीक्षक आरडी पवार, आरएस अन्नछत्रे, अमर मोहिते, बाळासाहेब निळे, चंद्रकांत गायकवाड, रिचर्ड स्वामी, अमोल आवळे यांनी केली. या कारवाईमुळे शहरातील औषध विक्रेत्यात मात्र खळबळ उडाली होती. नमस्कार. आज महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की एका व्यक्तीकडे नशेच्या गोळ्या आहेत. त्यानुसार आम्ही आमची डीबी पथकातील PSI अन्नछत्रे व त्यांचा स्टाफ यांनी खात्री केली असता त्याच्याकडं नशेच्या गोळ्या मिळाल्या. त्याच्याकडं खात्री केली असता त्यानं सांगितलं की आपल्या महात्मा गांधी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मेडिकलमधूनच त्यानं त्या गोळ्या घेतल्याचं त्यानं सांगितलं. त्यानुसार आम्ही त्याला पुन्हा एकदा परत तिथं गोळ्या आणण्यासाठी पाठवलं असता त्यांनी 500 रुपयामध्ये त्याला 4 स्ट्रीप म्हणजे एकूण 40 गोळ्या त्याला कोणतेही डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन नसताना त्याला गोळ्या दिल्या. त्याची खात्री झाल्यानंतर आम्ही तिथं आपले ड्रग इन्स्पेक्टर विकास जाधव साहेब यांना तिथं बोलवून घेतलं. त्यानुसार पंचनाम्यानुसार आम्ही त्यांना तो अहवाल सादर केला आणि सदर मेडिकलवर पुढील कारवाई ड्रग इन्स्पेक्टर विकास जाधव यांच्यामार्फत होत आहे. तसेच भविष्यामध्ये ज्या ज्या आपल्या मिरज परिसरामध्ये मेडिकलकडून विनापरवाना किंवा विदाउट प्रिस्क्रिप्शन ज्या गोळ्या देण्याचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्यांच्यावर अशाच प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येणार आहे.